नमस्कार। कोल्हापूर अर्बन बँकेची निवडणूक आता ऐन शिगेला पोहोचलेली आहे। प्रत्येक पॅनल आपापली भूमिका अगदी स्पष्ट रीतीने आणि ठोस रीतीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत। बँकेला जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 100 वर्ष म्हटल्यानंतर या 100 वर्षाचे साक्षीदार असतात, या बँकेची वाटचाल जवळून पाहणारे असतात आणि प्रत्येकच क्षेत्रामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ते काम बघून नकळतपणे त्याकडे आकर्षित होतात। कोल्हापूर अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलायचं झालं तर असेच एक संचालक आहे की जे कोल्हापूर अर्बन बँकेकडे आकर्षित झाले आणि ते म्हणजे सुभाष भांबुरे साहेब आहेत। आपण त्यांना विचारून घेऊ की नेमकं हे एकत्रित कसे आलेत, कशा पद्धतीने बँकेचे ते संलग्न झालेत आणि बँकेचा आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव एक संचालक म्हणून काय। सुभाषजी नमस्कार। नमस्कार। मी सुभाष शंकरराव भांबुरे, गेले 35 वर्ष या बँकेत मी संचालक म्हणून वावरत आहे किंवा काम करत आहे। माझे वडील ह्या संस्थेत 25 वर्ष जवळजवळ सक्रिय होते। धन कनेरकर साहेबांनी त्यांना एक व्यापारी आणि एक साधा माणूस म्हणून त्यांना घेतलं आणि त्यांचं योगदान बघून आणि त्यांचं काम बघून मी प्रेरित झालो आणि शिरीष कनेरकर आणि शामराव शिंदे साहेबांनी मला माझं हे सगळं नेटवर्क बघून किंवा माझं स्वभाव बघून त्यांनी मला एंट्री दिली। त्या दिवशीपासून म्हणजे 1987 इलेक्शनमध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो, ते पण टफ कॉम्पिटिशन अशी मोठी इलेक्शन झालेली होती आणि त्यामध्ये भरघोस मतानं मला वडिलांच्या वारसामुळं मतं मिळाली आणि मी निवडून आलो। त्यावेळेपासून मी नेहमी माझी एक पद्धत कामाची अशी आहे की कोणी माझ्याकडे आला बाबा मला कर्ज पाहिजे किंवा त्याची रिपेमेंट तारण कारण आणि रिपेमेंट कपॅसिटी बघून मी त्याला त्याचा आधी इंटरव्ह्यू घेतो व तू कॅपेबल आहेस का नाही किंवा पुढं तुझं काय कर्ज तटेल किंवा तुझं काय असेल या असं सगळा माहिती घेऊन मी त्याला सांगतो तुला मी कर्ज कितीही अडचण असली ते मिळवून देतो पण तटलं की माझ्याकडे जायचं नाही। हे पहिलं माझं ब्रिज बाबा की मी माणूस बघून दिला आहे आणि तू जर त्याच्याशी लायक नसलं तर माझ्याकडे परत यायचं नाही। दुसरं मी पहिल्यापासून म्हणजे 2000 साली मी चेअरमन झालो त्या बँकेच्या 57 कोटीच्या ठेवी होत्या आणि शिंदेसाहेबांची एक खंत होती की बाबा की ही आपली बँक शेड्यूल झाली पाहिजे, त्याही 100 कोटीला बँक शेड्यूल होत होती आणि त्यावेळी एक प्रत्येक ब्रँचमध्ये जाऊन आम्ही म्हटलं बाबा शिंदेसाहेबांची इच्छा आहे आणि आपल्याला ही बँक कसल्याही परिस्थितीत 100 कोटीत द्यायची आणि सांगायला मला अभिमान वाटतो किंवा आनंद वाटतो की 2001 साली जानेवारी महिन्यातच 100 कोटीचा ओलांडला आणखी 100 कोटी माझ्या कारकिर्दीत झाली, त्यावेळी 28% ग्रोथ होता। एक वाहून घेतल्यासारखं मी काम केलं आणि त्यावेळी त्याला यश आलं। त्याच्यानंतर आज अखेर असा 100 कोटी झाल्यानंतर जे बँकेला स्प्रिट मिळालं ते आजपर्यंत ठेवी वाढतच गेल्या, 805 कोटीपर्यंत आज आम्ही येऊन पोचलो। गेल्या 2-3 वर्षात सलग पूर कोरोना ह्या परिस्थितीतसुद्धा बँकेने कधी मागं बघितलं नाही पण ह्या बँकेच्या विशेष म्हणजे जनरल बॉड्याच्या 107 वर्षापर्यंत इतक्या खेळ मिळतात आणि चांगल्या बँकेची जनरल बॉडी ही सबंध जिल्ह्यात अगदी प्रेरणादायी ठरायची आणि काय गालबोट लागले 2 वर्षात बँकेच्या या जनरल बॉडीला कोरोनानंतर। एकतर आत्ता शेवटची जनरल बॉडी ही अशी म्हणावीच अशी समाधानकारक झाली नाही, लोकांच्या अशा आकांक्षा वाढल्या असतील किंवा ते उधळायचे म्हणूनच काही लोकांनी प्रयत्न केले असतील त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही पण ह्या बँकेचा काम करताना इतकं भरभरून येतं आहे। एखादा माणूस आला आणि त्याचं आपण काम केलं आणि त्यांना येऊन नंतर व तुमच्यामुळं साहेब मी इतका मोठा झालो आणि तुमच्या बँकेच्यामुळं आणि तुमच्यामुळं तर इतकं भरभरून येतं की बा आपण काहीतरी चांगल्या ठिकाणी आहे। साहेब आपण भरभरून अनेक गोष्टी बोलता येतील असं तुम्ही म्हणता की बऱ्याच वेळेस आपण काम करतो मग त्याचं समाधान घेऊन लोक आपल्याकडे येतात, पाडळकर मार्केटची काय अशी आठवण आहे का? पाडळकर मार्केटमध्ये एकदा मोठा ॲक्सिडेंट झाला होता, तिथं जळीत हे झालं आणि त्यावेळी त्या लोकांना सभासद नसताना व बँके गंगावेशमधली बँक आणि गंगावेशमध्ये हा प्रकार झाला मग त्या लोकांना बोलवून आम्ही जवळजवळ 20-25 लोकांना त्यावेळी अनसिक्युअर्ड कर्ज दिली आणि त्यांना उभा करण्याचा प्रयत्न केला। असंच राजापूर मातंग वसाहतीमध्ये त्यांना घरं स्वतःची नव्हती,
ती घर व्हावीत म्हणून त्यावेळी त्यांना घर उभारण्यासाठी आर्थिक मदत केली म्हणा किंवा कर्ज स्वरूपात कमी व्याजनाची कर्ज देऊन त्यांची घर उभा केली. कायम अर्बन बँकेने कायम सामाजिक योगदान, पूर असो काही असो कुठलाही नॅशनल इव्हिडन्स असो, अर्बन बँकेने भरभरून मदत केली आहे. आणि तुम्ही सामाजिक कार्याचा उल्लेख केला, आता पाडळकर मार्केटचा उल्लेख केला, राजारामपुरीमधल्या गल्लीचा उल्लेख केला, पण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस महानगरपालिकेनं आवाहन केलं होतं त्यावेळेस आपली अर्बन बँक कशा पद्धतीने उभं राहिली होती? एक तर अर्बन बँकेने ट्रक भरून सगळं धान्य दिलं, किट्स दिली, जिथं जिथं शक्य असेल तिथं सगळ्यांना मदत करून आणि ह्याची किट दिली. हे पुराचं सांगितलं मी, कोरोनाच्या काळात बऱ्यापैकी औषधाची किट्स वगैरे अर्बन बँकेतर्फे दिली गेली आणि ज्यांना कोरोनाचं ॲक्च्युली हे इफेक्ट झालं त्यांच्यासाठी एक मदत कार्य म्हणून वेगळा सेल केला होता आणि त्यातर्फे कायम त्याचा वापर होईल अशी किट्स त्यांना दिली. त्याशिवाय अर्बन बँकेचं एक दुसरं एक महत्त्वाचं सामाजिक योगदान म्हणजे अर्बन बँकेने सभासद कल्याण निधी हा गेले 40 वर्षापूर्वी काढला आहे आणि त्यातून लोकांच्या शिक्षणासाठी, गंभीर आजारासाठी आणि इतर सगळ्या कारणासाठी थोडीफार मदत दिली जाते. त्यांना कर्ज स्वरूपात कर्ज देऊन त्यातून नॉमिनल 2% व्याज त्यांच्यावर घेऊन त्यांना उभा करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सगळ्यात म्हणजे कुठेही जगात जी हे नाही, उत्तर कार्यासाठी सभासद गेल्यानंतर उत्तर कार्यासाठी बँक आपल्या फंड्समधनं त्यांना उत्तर कार्य करण्यासाठी मदत हे जगात कुठेही नाही, हे आपल्या बँकेने प्रथम. अनेक सामाजिक तुम्ही काम केलेलं आहे, नेहमीच सभासदांचा विचार आपल्या डोळ्यांच्या समोर ठेवला. कोरोनाच्या काळामध्ये सभासदांकडून लाईव्ह मराठीने ज्यावेळेस शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सभासद असे म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये बँक एक दिवस सुद्धा बंद राहिली नाही. हे खरं आहे का? हो खरं आहे. काय आहे, त्यावेळी इतकं रिस्क ह्याचं होतं की कोणी जवळ जाऊ शकत नव्हतं. अशा परिस्थितीत आपण आमच्या स्टाफने इतकं मोठं योगदान केलं आहे की भले त्या नॉर्म्सप्रमाणे वागून लांबून किंवा सेवा द्यायचा प्रयत्न केला. ज्यावेळी नोटबंदीच्या काळातसुद्धा लोकांच्या इतक्या अडचणी होत्या, बाहेर टेंट मारून बाहेर लोकांचे पैसे स्वीकारून त्यांना बदलून द्यायचा प्रयत्न, मोठा योगदान बँकेने केलं. कुणालाही कसलाही त्रास होणार नाही असा त्यावेळी विचार करूनच ही सगळी मांडणी केलेली होती. खरं म्हणजे बहुजनांसाठी सर्वसामान्यांची बँक म्हणून हे सगळेच तुम्ही सामाजिक उपक्रम करत राहिलात, त्या माध्यमातून पुन्हा एकदा सभासदांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्यानं करत राहिला. आणि मग अशी बोलता बोलता आपण असं म्हणालात की 35 वर्ष मी बँकेशी जोडलं गेलेलं आहे. 35 वर्ष हा बराच मोठा काळ राहतो, अनेक गोष्टी बदलत राहतात, परंतु तुमच्या नजरेतून बँकेमधल्या आणि सभासदांच्या नात्यामधलं न बदलणारी गोष्ट कोणती आहे? सभासद जे शेवटी आमच्याविरुद्ध जो उभारतो तो आम्हीच केलेला सभासद असतो, त्यामुळं ते नंतर मात्र परिपर होतं आहे. काही आमच्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत किंवा त्यांना वेगळ्या पाहिजे असतात, त्या जरी असल्या तरी बहुतांश सभासद ज्याने ज्यांचं आम्ही काम केलं किंवा ज्यांना सभासदांना किंवा आपलीशी वाटते असा वर्ग फार मोठा आहे. माझ्यासारखेच आज बरेच कनेकर साहेब 40 वर्ष आहेत, आणखीन इतर संचालक 15, 20, 25 वर्षाचे आहेत. ह्या सगळ्यांचं एक मोठं नेटवर्क आहे आणि आपल्या पॉकेट्स आहेत की त्याने इतकी कामं केलेली आहेत त्यामुळे ते लोक विसरू शकत नाही. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की बाबा आमच्या कामाच्या जोरावर आणि आमच्या योगदानामुळे आम्ही निश्चित निवडून येऊ. तर सुभाष भांबुरे, गेली 35 वर्ष बँकेच्या बरोबर जोडले गेलेले आहेत, का जोडले गेले, त्याच्या मागची कारणं काय होती, हे सगळं करत असताना सामाजिक कार्यामध्ये बँक किती अग्रेसर राहिली आणि सामाजिक कार्य करत असताना फक्त एकट्याच्या निर्णयाला नव्हे तर त्यांच्यावर असणारे जे संचालक आहेत त्या संचालकांच्या बरोबर संवाद करत, विचारविनिमय करत, जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत बँक पाठीशी कशी उभारेल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला. आणि जाता जाता ते असेही म्हणालेत की सगळ्या गोष्टी जरी बदलल्या तरी सभासद आणि आमचं जे नातं आहे म्हणजे सत्तारूढ जुने पॅनेलचं नातं हे कधीच बदलणार नाही, त्याच जोरावरती आम्ही पुन्हा एकदा सभासदांच्या सेवेमध्ये येऊ हा त्यांनी विश्वास दिलेला आहे. सर, आपण निश्चित याल अशी आशा आहे आणि तुम्ही लाईव्ह मराठीशी बोलत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.